सब्स्क्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईल वर मिळवा. घासगाव शहरात सर्वपक्षीय कृती समितीच्या लॉकडाऊन निर्णयासंदर्भात जनतेसह व्यापारी वर्गाने तीव्र विरोध दर्शवला आहे. तासगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शतकाकडे वळला आहे. तासगाव शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आज गुरुवारी तर तासगाव शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 घरात गेल्याची माहिती प्राप्त झाली. कालच तासगाव शहरात सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करून तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांना तासगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या कारणावरून तासगाव शहर दिनांक 23 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत पुन्हा लॉकडाऊन करण्याचे निवेदन देण्यात आले. परंतु त्याचे पडसाद आज शहरात दिवसभरात उमटताना दिसतात. व्यापारी वर्गाचे असे स्पष्ट म्हणणं आहे की लॉकडाऊन हे 3 महिने होते, त्यानंतर जुलै महिन्यात पुन्हा 14 दिवस लॉकडाऊन काळात शहरातील छोटे मोठे व्यापारी वर्गाने कडकडीत बंद ठेवून प्रशासनास सहकार्य केले. आता पुन्हा सर्वपक्षीय कृती समितीची लॉकडाऊनची घोषणा केली असल्यानं ती करताना व्यापारी वर्गात विश्वासास न घेताही घोषणा केली असा स्पष्ट आरोप व्यापारी वर्गानं कृती समितीवर केला. त्या संदर्भात मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की 5-6 महिने व्यापार उद्योग पूर्णपणे ठप्प झाला असून आता कुठे व्यापार 20-25% सुरू झालाय, त्यातच पुन्हा लॉकडाऊन नको आहे. आम्ही सर्व मंडळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरून योग्य ती खबरदारी घेऊन व्यापार करू, परंतु पुन्हा लॉकडाऊन करू नये आणि केल्यास आम्ही पूर्णपणे ताकदीने विरोध करून व्यापारपेठ बंद ठेवणार नाही, त्यास विरोध करू असे स्पष्टपणे व्यापारी वर्गाने ठणकावले आहे. आतापर्यंत तासगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शतकाकडे गेलाय, तर तालुक्यात एकूण आकडा 250 घरात पोहोचलाय. 27 कोरोनाबाधित रुग्णांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला असून त्यापैकी 18 जण तासगाव शहरातील आहेत. तासगाव शहरात मयत रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासन व नगरपालिका खडबडून जागी झाली आहे. तासगाव तालुक्यातील रुग्णांना सध्या सांगली मिरज येथे गेले असता बेड उपलब्ध होताना दिसत नाहीयेत. ऑक्सिजन अभावी बरेच रुग्ण मयत होताना दिसतात. त्यासाठी काल अचानक खासदार संजय काका पाटील यांनी सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका, सर्वपक्षीय कृती समिती यांची बैठक तासगाव नगरपालिकेत बोलवली होती. शहरात लवकरच तातडीने हॉस्पिटल उभारण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्यासोबत बैठक घेऊन 30 बेडचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर ग्रामीण रुग्णालय येथे तात्पुरते हॉस्पिटल करून त्या संदर्भात चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. तसेच येत्या 4 ते 5 दिवसात 200 बेडचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर हॉस्पिटल महिला तंत्रनिकेतन येथे उभारण्यात येण्याची मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे येत्या काही दिवसात हे हॉस्पिटल उभारावे. या मीटिंगवेळी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, नगराध्यक्ष डॉ सावंत, उपनगराध्यक्ष सौ पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते बाळासाहेब सावंत, नगरसेवक अभिजित माळी, अनिल कुत्ते, ॲडव्होकेट